श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे आषाढी एकादशी. याच एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. तसेच आपण याच एकादशीला मोठी एकादश असेही म्हणतो. आपले आजी आजोबा नेहमी सांगायचे की आपल्याला कोणतंही एकादशीचं व्रत करता आलं नाही तरी पण चालेल, पण आषाढी एकादश आणि कार्तिकी एकादश या दोन्ही एकादशीचे व्रत हे आवर्जून करावे. त्यामुळे आपण देखील या दिवशी उपवास व्रत हे आवर्जून करायचंच आहे. तर आपण आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा, तसेच हा उपवास कोणत्या वेळेमध्ये सोडावा, उपवास सोडताना कोणती भाजी खावी, तसेच उपवास सोडताना कोणत्या भाज्या खाऊ नये, तसेच भगवान विष्णूंना कोणता नैवेद्य आपण अर्पण करावा, याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. आषाढी एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. आपण उपवासाचा संकल्प करायचा आहे. तसेच आपण अंघोळ झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. मग तुम्ही पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकता. आता उपवास करत असताना आपण काही गोष्टींची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचं आहे. मग आपण साबुदाणा खिचडी खाऊ शकता, पण बाहेरचे काहीही पदार्थ आपण उपवासावेळी खाऊ नये. कारण की आपण बाहेरचे जर पेय घेतले तर त्यामध्ये अनेक पदार्थ सामावलेले असतात. त्यामुळे या दिवशी आपण बाहेरचे पेय हे खरेदी करायचे नाही. तसेच तुम्ही मग मार्केटमध्ये मिळणारे उपवासाचे काही पदार्थ असतील, चिप्स असतील किंवा दुसरंही काही असेल, तर ते उपवासाचे पदार्थ बाहेरून आपण खरेदी करायचे नाही. शक्यतो तरी तुम्ही उपवासाचे पदार्थ हे घरीच बनवावे आणि तेच ग्रहण करावे. आपण उपवास असतो त्या दिवशी कुणाच्याही इथे जेवण करायला जाऊ नये. आपण घरीच उपवास हा करायचा आहे. तसेच हा उपवास आपण सकाळी करायचा आहे आणि संध्याकाळी देखील आपल्याला उपवासाचे पदार्थच खायचे आहे. आपल्याला हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे. आता घरातील काही व्यक्ती असतात की त्यांना उपवास करायचा नसतो. मग गर्भवती महिला असतील, तसेच लहान मुलं असतील किंवा आजारी व्यक्ती असेल, असे व्यक्ती उपवास करत नाही. मग त्या व्यक्तींसाठी आपण दुसरे पदार्थ बनवत असतो. तेव्हा देखील आपल्याला काळजी घेणे गरजेचं आहे. तर आपण तांदळाचे सेवन या दिवशी करायचे नाही. अगदी तांदळाचे जे काही पदार्थ आहे, मग तांदळाचे चिप्स असतील किंवा दुसऱ्याही काही वस्तू बाहेर मिळतात, त्या वस्तू आपण ग्रहण करायच्या नाही. या दिवशी आपल्याला घिवड्याची भाजी चुकूनही बनवायची नाही. कांदा लसूण याचे सेवन करायचे नाही. तसेच तामसिक जे काही अन्न आहे ते ग्रहण करायचे नाही. मांसाहार तर चुकूनही करायचा नाही. अगदी आषाढी एकादशीच्या दिवशी आपण त्याबाबत काही गोष्टी असतील तर त्या देखील घरी आणायच्या नाही. अगदी आषाढी एकादशीच्या दिवशी अगोदरच्या रात्रीपासूनच आपण या गोष्टींची काळजी घ्यायची आहे की आपण सात्विक अन्नच ग्रहण करायचं आहे. तसेच आषाढी एकादशीच्या नंतरचा दुसरा दिवस म्हणजे द्वादश, या दिवशी देखील आपण सात्विक अन्नच ग्रहण करायचे आहे. एकादशीला उपवास करण्याचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. त्याला स्मार्त आणि भागवत असं म्हटलं जातं. बहुतांश वारकरी मंडळी भागवत पद्धती मानतात, तर स्मृतींना मानणारे स्मार्त एकादशीचे व्रत करतात. वारकऱ्यांमध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीचं फार महत्व आहे. या दोन्ही दिवशी पंढरपूरला वारकऱ्यांची गर्दी होते. एकादशीच्या दिवशी विठुरायाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेणं फार पुण्याचं मानलं जातं. त्यामुळे आषाढीला लाखो वारकरी उपवास करून देवाचं दर्शन घेतात. पण आपल्याला पंढरपूरला जाणे शक्य होत नाही, त्यामुळे आपण घरीच भक्तिभावाने उपवास करायचा आहे. तसेच भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप आपण उद्या करायचा आहे. मग या आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडायचा आहे, तर आपण उपवास द्वादशीच्या दिवशी, काही ठिकाणी बारस देखील म्हणतात, या दिवशी आपण हा उपवास सोडायचा आहे. एकादशीचा उपवास सोडण्यासाठी शुभ मुहूर्त हा एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 5 वाजेपासून ते 8 वाजेपर्यंत आहे. पण या काळामध्ये जर आपल्याला शक्य नसेल तर तुमचे जेव्हा पण कामावरील स्वयंपाक होईल त्यावेळेस तुम्ही उपवास सोडू शकता. फक्त उपवास सोडताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे देखील गरजेचं आहे. तर उपवास सोडताना आपण वाघोट्याची भाजी सेवन करायची आहे. वाघोट्याची भाजीच आपल्याला उपवास सोडताना बनवायची आहे. आता ही भाजी कुठे मिळेल, तर हिला रानभाजी देखील म्हणतात. तुम्ही बाजारात गेला आषाढी एकादशीच्या दिवशी तर सहज तुम्हाला वाघोट्याची भाजी ही मिळून जाईल. काही ठिकाणी वाघोट्याची भाजी तसेच वाखूट्याची भाजी असेही म्हणतात. ही एक प्रकारची रानभाजी आहे आणि या महिन्यामध्ये ती भाजी जास्त प्रमाणामध्ये येते, त्यामुळे तुम्ही या दिवशी हीच भाजी बनवायची आहे. पहिल्यांदा जुन्या काळामध्ये जेव्हा पण आषाढी एकादश असायची तेव्हा वाघोट्याचीच भाजी बनवली जायची.
तर आपण देखील एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना हीच भाजी बनवावी. अगदी तुम्हाला माहीत नसेल की वाघोट्याची भाजी कशी बनवावी तर यूट्यूबवरती तुम्हाला रेसिपी मिळून जाईल. तिथून तुम्ही रेसिपी बघून भाजीही बनवू शकता. पण आपल्याला उपवास सोडताना हीच भाजी बनवायची आहे. आणि जर तुम्हाला ही भाजी बनवणे शक्य नसेल तर आपण सात्विक अन्नच ग्रहण करायचे आहे. मग तुम्ही अगदी खीरपुरी देखील बनवू शकता किंवा पुरणपोळी बनवली तरी पण चालेल. फक्त या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन करायचे नाही तर उपवास सोडताना आपण चुकूनही वांग्याची भाजी ही सेवन करायची नाही. तसेच जो भोपळा आहे भोपळ्याची भाजी देखील आपल्याला सेवन करायची नाही. मग भोपळा दुधी भोपळा असो किंवा लाल भोपळा दोन्ही पण भाज्या आपण सेवन करायच्या नाही. तसेच कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडतो त्यामुळे त्याचे सेवन देखील आपण करायचे नाही. मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. या दिवशी वामनाची पूजा केली जाते. आता हा आषाढी एकादशीचा दुसरा दिवस असला तरी पण आपण या दिवशी मांसाहार हा चुकूनही करायचा नाही. आपण जर या दिवशी तामसिक आहाराचे सेवन केले किंवा मांसाहार केला तर आपण एकादशीचे व्रत केल्याचे पुण्यफळ हे आपल्याला मिळत नाही. उलट आपल्याला दुष्परिणाम हे भोगावे लागतात. त्यामुळे या गोष्टींची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचं आहे. द्वादशीला वारकरी संप्रदायात खूप मोठं महत्व आहे. याच दिवशी भगवंत प्रकट झाल्याची मान्यता असून बार्शी येथील भगवंत मंदिरात शेकडो वर्षांपासून भगवंत प्रकट उत्सव साजरा होत असतो. एकादशीचा उपवास केल्यानंतर वारकरी द्वादशीच्या पारण्याला म्हणजे उपवास सोडायला बार्शी येथील भगवंताच्या दर्शनाला जातात आणि उपवास सोडतात. तसेच असे म्हणतात की उपवास सोडताना आपण जी काही पहिली पोळी बनवणार आहोत ती पहिली पोळी ही गायीला खाऊ घालायची आहे. मग तुमच्या इथे जवळ कुठे गोमाता असेल तर त्या गोमातेला तुम्ही ही चपाती खाऊ घालायची आहे. किंवा तुम्ही जो पण उपवास सोडण्यासाठी पदार्थ बनवणार असाल तो पदार्थ तुम्ही गोमातेला खाऊ घालू शकता. यामुळे आपल्याला व्रताचे पुण्यफळ हे मिळत असते. तसेच गोमातेमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो त्यामुळे आपल्याला त्यांचा देखील आशीर्वाद हा मिळत असतो. शक्यतो तरी गोमातेला हातातून चपाती द्यावी. गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होत असतं. किंवा जर हातातून देणे शक्य नसेल तर तुम्ही लांबून चपाती दिली तरी पण चालेल. पण जेव्हा पण तुम्ही चपाती गोमातेला देता तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. गोमातेचे दर्शन घ्यायचे आहे. आता तुमच्या जवळपास जर गोमाता नसेल तर काय करावे. तुमच्या घरामध्ये जर कामधेनूची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर आपल्याला तिथे थोडा वेळ नैवेद्य ठेवायचा आहे. मग अगदी तुम्ही अर्धा तासासाठी ठेवला तरी पण चालेल. आणि अर्धा तास झाल्यानंतर तो नैवेद्य तुम्ही ग्रहण करायचा आहे. पण तो नैवेद्य कुठेही वाया जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बऱ्याच वेळा असे होते की आपण नैवेद्य तिथेच ठेवतो. आपण म्हणतो नंतर घेता येईल पण असे करता करता पूर्ण दिवसभर नैवेद्य तिथेच राहतो आणि मग आपल्याला ते खाणे देखील लक्षात राहत नाही. तर असे चुकूनही करायचे नाही. आपण जेव्हा जेवण करायला बसतो तेव्हाच आपण नैवेद्य हा ग्रहण करायला घ्यायचा आहे. घरातील सर्व व्यक्तींना हा नैवेद्य द्यायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.